नमस्कार, मी लक्ष्मी नानसाहेब पवार, वय वर्ष 17, माझ्या कॉलेजचे नाव श्री स्वामी अमृत भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळवंडी. माझ्या निबंधाचा विषय आहे योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जन्माला आलं ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांकडून. हे स्वप्न साकार केले ते महापराक्रमी परमप्रतापी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी. हे स्वप्न आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेललं ते युवराज संभाजीराजांनी. इतिहासाची साक्ष आहे की जे संपूर्ण हिंदुस्थानात घडलं नाही ते शिवरायांनी दक्षिणेत घडवून दाखवलं. आणि खरंच रयतेचं जनतेचं कष्टकरी शेतकऱ्यांचं एक स्वराज्य उभा केलं. ज्या ठिकाणी रयतेवर जनतेवर अन्याय अत्याचार होत असतो त्या ठिकाणी रयतेला न्याय देणारा त्यांना सुखी करणारा कोणीतरी जन्माला येत असतो हे सत्य आहे. आणि हेच सन 1630 महाराष्ट्रात घडलं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊसाहेबांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जसजसे शिवाजी महाराज मोठे होत होते तसतसे त्यांच्यावर जिजाऊसाहेबांचे सुसंस्कार पडत होते आणि ते आचरणातही आणले जात होते. जेव्हा ते 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि याच मातीमध्ये स्वराज्य उभा केलं. महाराष्ट्राच्या इतिहासात परकीय गुलामगिरी झिडकारून स्वराज्य निर्माण करणारे शिवराय परकीयांना म्हणत होते, अरे माणसानं वागताना माणसासारखं वागावं, आपणही सुखी जगावं आणि दुसऱ्यांनाही सुखी जगू द्यावं. ज्या यवनांनी रयतेला त्रास दिला त्याच यवनांच्या छावणीत शिरून त्यांची बोटे छाटली, त्यांची झोप उडवली आणि त्यांना कळेपर्यंत परत सुखरूप सगळ्यांना घेऊन माघारी आला असा रयतेचा राजा आमचा शिवबा होता. शिवाजी हा शब्द जर उलटा केला तर शब्द तयार होतो जीवाशी. जीवाशी म्हणजे रयतेच्या जनतेच्या सुखासाठी आपला प्राण त्यागून लढणारा शिवाजी. जर त्यांच्या प्रतिमेकडे बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते तेज, तो बाणेदारपणा आणि कपाळावर शिवगंध. जर तो कपाळावरचा शिवगंध बघितला तर तो प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे आहे. म्हणजेच त्यांचं स्वराज्यावरचं रयतेवरचं प्रेम निष्ठा हे चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणार आहे. आणखी जर पाहिलं तर त्यांच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल दिसते. हातातील तलवार ही होत असलेल्या अन्यायाचे मूळ कापण्यासाठी आहे आणि ढाल ही अन्यायाविरुद्ध लढताना यवनांचा विरोध अडवण्यासाठी आहे. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हेच तर महाराजांच्या यशाचं सर्वोत्तम उदाहरण होतं. फक्त देवकुळात जन्माला येऊन देवत्व प्राप्त करता येतं असं नाही, तरी एक सामान्य माणूस म्हणून जन्माला येऊनसुद्धा देवत्व प्राप्त करता येतं याचे एकमेव उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा जेव्हा उघडला जातो तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. याचं एक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांनी नजरकैदेत ठेवलं. नजरकैदेत असताना त्यांच्या वाचनात शिवचरित्र आलं आणि त्यांची नजर गेली ती आग्र्यातल्या प्रकरणावर. जसे महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन वेषांतर करून नजरकैदेतून सुटले तसंच आपणही इथून निसटू शकतो हे नेताजींनी मनोमन ठरवलं. आणि दुसऱ्याच दिवशी नेताजींनी वेषांतर करून इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटले. नेताजी सांगतात, जर इंग्रजांच्या नजरकैदेत असताना माझ्या वाचनात शिवचरित्र आलंच नसतं तर मी इंग्रजांच्या नजरकैदेतून सुखरूप सुटू शकलो नसतो. हीच त्यांनी शिवरायांकडून प्रेरणा घेतली. नजरकैदेतून मुक्त झाल्यावर त्यांनी सशक्त क्रांतीचा लढा उभारला आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. परंतु हे काम करत असताना नेताजींच्या एक लक्षात आलं, जर आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य करायचं असेल आणि इंग्रजांसारखा बलाढ्य शत्रू हरवायचाच असेल तर मोठे सामर्थ्य मोठे सैन्य हवं आणि यासाठी आपल्या शत्रूचा शत्रू आपला मित्र असायला हवा. म्हणून नेताजींनी आपल्या शत्रूचा शत्रू असलेल्या जर्मनीतील हिटलरकडे मदत मागायला गेले. त्यावेळी हिटलर शिवचरित्र वाचत होता. नेताजी आलेले पाहून हिटलरने पुस्तक बाजूला ठेवून नेताजींचे स्वागत केले आणि विचारले, बोला नेताजी, काय काम काढलं आमच्याकडे? त्यावेळी नेताजी बोलले, तुमचा आमचा शत्रू एकच इंग्रज, आम्हाला आमच्या मातृभूमीचं स्वातंत्र्य हवंय आणि त्यासाठी इंग्रजांना घालवायला हवं, त्यासाठीच तर मी तुमच्याकडे मदत मागायला आलो आहे. यावर हिटलर म्हणाले,
आता मी वाचत होतो, ज्या राजानं गनिमिकाव्यावर स्वराज्य उभा केलं आणि रयतेला सुखी केलं तो गनिमिकावा, आणि तीच प्रेरणा मी वाचतोय। आणि यामुळेच तर मी माझ्या सैन्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकलो आणि त्यांना लढण्याची प्रेरणा देऊ शकलो। आणि आता मी तर जग जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे। ज्या राजाची मी प्रेरणा घेतली त्या राजाच्या देशातील तुम्ही आहात आणि तुम्ही माझ्याकडे मदत मागायला येता, यावर नेताजी बोलतात। त्यांचीच तर राजनीतिसूत्र वापरून तर मी तुमच्यापर्यंत आलो आहे। म्हणजे जग जिंकण्याचं स्वप्न पाहणारा हिटलरसुद्धा महाराजांना आदर्श मानतो, इतकी महान कीर्ती आहे महाराजांची परदेशातही आणि स्वदेशातही। एखादा राजा हा राज ऐश्वर भोगायला नसतो तर तो रयतेला जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा त्यांना सुख देण्यासाठी असतो, हे शिवरायांनी आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात दाखवून दिलं। माझी स्वरचित कविता रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या शिवछत्रपती राजा, गोरगरीब रयतेच्या शिवाजी देवा। जन्म घेतला सकिल्ले शिवनेरी, आपला कार्याचा डंका वाजविला सतींनी लोकी। तुझ्या जन्माने धन्य झाली ही मायभूमी, तुझ्यामुळे जागल्या गाथा ज्ञानेश्वरी अनंत जनाईच्या ओवी। घेऊनी हातवी भगवान निशान केलं स्वराज्य स्थापन, तुच राखलीस अब्रुलेकी बाळींची, जनमनात पेटविलीस ज्योत स्वातंत्र्याची। परश्री मानलीस माता भगिनी, कृत्यात उतरविलीस जे जाऊची शिकवणी। कार्य जरी घडले तुझे सह्याद्री कुशीत, तरी तुझा महिमा सांगितला जातो परदेशीत। सह्याद्रीवर रायगड उभा उंच उभारुनी माथा, आजही सांगतो तुझ्या पराक्रमाची साक्षीने गाथा। तुझ्यामुळे जीवन हे कृतार्थ झाले, केवढे तुझे उपकार आम्हावरी झाले। असा हा युग पुरुष, युग प्रवर्तक, स्वराज्य निर्माता, अलौकिक देशभक्त असे हे शिवराय 8 एप्रिल 1680 रोजी रायगडावर सर्वांना दुःखसागरात लोटून गेले। जय शिवराय, जय महाराष्ट्र।